यांच्या प्रतिमेला अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा राठी मॅडम, प्रमुख मान्यवर, इतर गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, आज 3 जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण बालिका दिन तसेच महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. महिला मुक्ती दिन याकरता कारण सावित्रीबाईंनी महिलांना अन्यायाच्या अंधश्रद्धेच्या विषयातून बाहेर काढून त्यांना शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. आणि त्यांनी तो मार्ग आपल्या खुला करून दिला तेवढं सोपं तर नव्हतंच त्यावेळेस, कारण त्यावेळेस स्त्री शिक्षण म्हणजे पाप समजले जायचे. त्यांनी एवढ्याही कठीण परिस्थितींमध्ये आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे, पण त्या मार्गावर आपण व्यवस्थित चालतो आहे का याचा आपण विचार केला गेला पाहिजे. खरंच आपण त्याचा खरंच आपल्या स्वतःसाठी उपयोग करतो आहे का? महिला स्त्री शिक्षण सुरू झालं आहे आपल्यासाठी, पण मग त्यांचा आपण किती वापर करतो आहे? त्या मार्गावर आपण व्यवस्थित चाललो पाहिजे, आपण व्यवस्थित अवलंब केला पाहिजे. जे आपले संस्कार आणि शिक्षण आणि संस्कार यांची जर सांगड घातली तर नक्कीच त्याचा पुरेपूर वापर होईल. ठीक आहे. सावित्रीबाईंचा जन्म हा 3 जानेवारी 3 जानेवारी नायगाव येथे झाला. त्या काळी स्त्री शिक्षण म्हणजे पाप समजले जाईल, त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. पण शिक्षण लग्नानंतर त्या ज्योतिराम हे स्वतः पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्यांनी त्यांना स्वतः शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्या काळी सावित्रीबाई आणि सगुणबाई ह्या ज्योतिरावांच्या मावसात्या, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मुलांच्या दाई म्हणून काम करायचे. त्यांना इंग्रजी बोलता सुद्धा यायचे आणि कळायचे सुद्धा. तर ह्या सावित्रीबाई आणि सगुणाबाई दोघीही ज्योतिरावांसाठी भोजन घेऊन शेतात जायच्या. त्यावेळी ज्योतिरावांनी आंब्याच्या पातळ फांदीचा पेन बनवून जमिनीवर अक्षरे रेखाटून अक्षर ओळख सावित्रीबाईंना आणि सगुणबाईंना करून दिली. कोणाला माहिती होतं की या जमिनीवरच्या धुळीवरून जे काही अक्षर निर्माण झाले त्यापासून क्रांती ज्योती निर्माण होईल आणि तिचा प्रकाश सर्व जगभर पसरेल. तर अशा या सावित्रीबाई नंतर पुढे 1840 ब्रिटिश अधिकाऱ्यांची पत्नी मिसेल हिने मुलींसाठी सामान्य शाळा सुरू केली. तिथे सावित्रीबाई जाऊ लागल्या. त्यावेळी त्यांना गुलामगिरीविरुद्ध संघर्ष करणारे थॉमस क्लार्क यांचे जीवनचरित्र वाचायला मिळाले. ज्या जीवनचरित्रामध्ये त्यांना गुलामगिरी जे काही अमेरिकेत राहणारे जे आफ्रिकन्स आहेत त्यांच्यावर जे काही अत्याचार वगैरे अन्याय व्हायचे त्याबद्दल सर्व माहिती लिहिली होती. या प्रसंग चरित्रातून सावित्रीबाई एवढ्या हे झाला प्रफुल्लित झाला किंवा प्रेरणित त्यांना एवढी प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतः तर शिक्षण नाहीच घेतले, पण स्वतः शिक्षण तर घेतलेच, बट मुलींसाठीसुद्धा त्यांनी शाळा सुरू करण्याचे स्वप्नसुद्धा पाहिले. आणि मग 1848 पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या शाळेमध्ये सुरुवातीला अगदी 9 मोजक्याच मुलींची संख्या होती. त्यानंतर फक्त मुलींसाठी शिक्षणच नाही तर नंतर विधवाविवाह, विधवा पुनर्विवाह, त्याच्यानंतर जे काही आपले म्हणतो आपण अल्पसंख्याक विद्यार्थी यांच्यावर यांच्या शिक्षणावर सुद्धा त्यांनी पुरेपूर असा भर दिला. आता सावित्रीबाईंचं जर आपण चरित्र पूर्ण ऐकायचं म्हटलं तर आपल्याला एक भाषण एक दिवस पूर्ण नाही. त्यांचं कार्य हे ते खूप मोठं आहे, पण त्यांच्या कार्याची महती सांगणारी एक कविता मी तुमच्यासमोर सादर करते. त्यामुळे आपल्याला त्यांची महती कार्याची महती काय कळेल आणि त्यांच्या जे काही कार्याच्या जो काही आपल्या कार्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, आपण पुढे कसं वागायचं आहे तेही सुद्धा आपल्याला कळायला थोडाफार उपयोग होईल. स्त्रीच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी, स्त्रीच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी, तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नाडी, तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नाडी. सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना, सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना, कृतकृत्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, कृतकृत्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला उजळवलेस तू, स्त्रियांच्या जीवन अंधाऱ्या जीवनाला उजळवलेस तू, क्रांतीज्योती दिन दुबळ्यांची खरी माय सावित्री तू, क्रांतीज्योती दिन दुबळ्यांची खरी माय सावित्री तू. तू एकटी शिकली नाही अनेकांना तू शिकवलीस, तू एकटी शिकली नाही अनेकांना तू शिकवलीस, अंधकारमय जीवन नारीचे शिक्षण ज्योतीने तूच उजळवलेस, अंधकारमय जीवन नारीचे तूच शिक्षणाने उजळवलेस. सावित्री बघ तुझ्या लेखी जगात कर्तृत्व गाजत आहे, सावित्री बघ तुझ्या लेखी जगात कर्तृत्व गाजवत आहेत, केवळ तुझ्यामुळेच आज त्या मुक्त श्वास घेत आहेत, केवळ तुझ्यामुळेच आज त्या मुक्त श्वास घेत आहेत. लेखणी जणू शस्त्र झाले सन्मान आमचे परत मिळाले, लेखणी जणू शस्त्र झाले सन्मान आमचे परत मिळाले, क्रांतीज्योतीची होती प्रेरणा दुःख आमचे दूर पळाले, दुःख आमचे दूर पळाले. सावित्रीबाई झिजविले आयुष्य तू सावित्रीबाई झिजविले आयुष्य तू, अजूनही संघर्ष आमचा संपलेला नाही, अजूनही संघर्ष आमचा संपलेला नाही, नराधम कविचरांचे सावट सोबतीला आमच्यात आहे, नराधम कविचरांचे सावट सोबतीला आमच्यात आहे. आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी, आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी, नका समजू आम्हाला दासी आम्ही कर्तृत्वाची, नका समजू आम्हाला दासी आम्ही कर्तृत्वाच्या राशी. चला 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 सावित्रीची ज्योत मशाल करूया, चला या सावित्रीची ज्योत आपण मशाल करूया, हातात हात घेऊन स्त्रीविकासाची साथ धरूया, हातात हात घेऊन स्त्रीविकासाची साथ धरूया.
अशा या स्त्री स्त्री महिला मुक्ती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सावित्रीबाईंनी आपल्यासाठी जे कार्य केलेले आहे त्यांचं नुसतं आपल्याला काय केले ते माहिती आपण घ्यायची नाही आहे, तर त्याचा बोध त्यांचं जे काही गुण आहे ते आपल्याला अंगी आणायचे. सावित्रीबाईंनी महिला शिक्षण सुरू केले, पुण्यात पहिली शाळा सुरू केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्या काळाची जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तेवढे सोपे नक्कीच नव्हते. त्याकडे तेव्हा त्या शाळेत मुलींना शिकवायला जायचे तेव्हा त्यांच्या अंगावर शेणाचे मातीचे गोळे लोक फेकायचे. त्यावेळेस त्यांनी असं नाही केलं, नाही माझ्या अंगावर शेणाचे गोळे फेकतायत मातीचे गोळे फेकतायत मी काही शिकायला जात नाही मी बसते आपली घरी, असं जर त्यांनी विचार केला असत नक्कीच आपण शिक्षण घेऊ शकलो असता. नाही, त्यावेळेस त्यांनी काय केलं तर त्यांना परोत्तर उत्तर न देता आपल्यासोबत एक एक्स्ट्रा शिल्लकची साडी सोबत ठेवायच्या आणि आपला मार्ग त्यांनी सोडलेला नाही. आपण तसं करतो का, आपल्याला शाळेत येताना एखादी मैत्रीण नसली तर आपण पण घरी राहतो, काय तर मला एकटी लावावं लागते, याचा विचार आपल्याला करावा लागेल ना. त्यांचे जे काही विचार असेल ते आपल्याला आपल्या अंगी बांधावे लागतात. हे जे काही थोर महापुरुष आहेत महिला, त्यांनी आपल्यासाठी जे कार्य केलेले आहे त्यांनी आपल्यासाठी का केले, त्यांचं त्यांचे काही जे गुण होते त्यांनी काय त्यावेळेस त्यांची जी परिस्थिती होती या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यातूनच आपल्याला आपला विकासाचा मार्ग निवडून त्यावर पुढे जावं लागेल, त्यावरच आपली प्रगती होईल आणि हे जे काही महापुरुष आहेत त्यांना आपला खरा मानाचा मुद्रा होईल. एवढं करून मी माझी मदत